देशाचे नेते खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री ओमसाई प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदान जेवण कार्यक्रम सिद्धेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेरभाई बागवान, सामाजिक संस्थेचे सुजित अवघडे, रविवार पेठ तालीमचे विश्वनाथ डैडी, दुर्लेकर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नीलभाऊ काळे, श्रीराम प्रतिष्ठानचे राजभैया गोसावी, उमर शेख, मास कांबळे व श्री ओमसाई प्रतिष्ठानचे पिंटू भाऊ जक्का, तुषार जक्का व ओमसाई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे नेते पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माझे सहकारी मित्र शहर संघटक तुषार जक्का तसेच सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माझे सहकारी सरचिटणीस पिंटूजी जक्का आणि त्यांचे सर्वच मित्रपरिवाराच्या वतीने आज सिद्धेश्वर मंदिर इथे पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी अन्नदान जेवण देण्याचा या ठिकाणी उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पवारसाहेबांच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये सातत्याने नॉनस्टॉप 50 ते 55 वर्ष साहेबांनी या देशासाठी त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। पवारसाहेबांच्या नेहमी आम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक शिकवण असते, राजकारण करताना 80% समाजकारण 20% राजकारण या ठिकाणी आपण केलं पाहिजे। आज अतिशय त्या ठिकाणी मला आनंद होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तुषार जक्का असतील, पिंटू जक्का असतील, ओमसाई प्रतिष्ठानची सर्व त्या ठिकाणी सहकारी त्या ठिकाणी गोरगरिबांना या ठिकाणी जेवण देण्याचा या ठिकाणी उत्तम असा कार्यक्रम त्या ठिकाणी केला। त्यांच्या भविष्य राजकीय वाटचालीस त्या ठिकाणी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अतिशय नात्याने त्यांना मनापासून शुभेच्छा